नमस्कार विद्यार्थी मित्रहो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाच्या मे 2021 रोजी झालेल्या परीक्षेचे निकाल हळूहळू जाहीर होत आहेत. सदर निकाल म्हणजेच आत्ता पूर्वतयारीचा व FY चे रिझल्ट हे जाहीर झालेले आहेत. FY चे ज्यांचे बॅकलॉग होते त्यांचे रिझल्ट जाहीर झालेले आहेत. हळूहळू इतरही रिझल्ट लवकरात लवकर जाहीर होतील. तरी सर्वांनी रिझल्ट कशाप्रकारे पाहावा यासाठी मी ही व्हिडिओ बनवलेली आहे. सदर व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप कसा फॉर्म कसा आपला रिझल्ट पाहायचा त्या संदर्भात ही व्हिडिओ बनवलेली आहे. तरी आपण अशा स्टेप फॉलो करायच्या आहेत. सर्वप्रथम आपण YCME.digitalUniversity.ac या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. तेथे गेल्यानंतर तुम्ही रिझल्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. रिझल्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते. त्या स्क्रीनवर तुम्ही एकदम बॉटमला इथे खाली पाहू शकता की क्लिक हिअर फॉर ऑनलाईन प्रोविजनल रिझल्ट. या वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे रिझल्टचा टॅब ओपन होतो. यामध्ये तुम्हाला तुमचा एक्झामचा इव्हेंट हा ट्राय करायचा आहे. एक्झामचा इव्हेंट म्हणजे मेमध्ये परीक्षा झाली असेल तर मे 2021, किंवा मार्च किंवा एप्रिलमध्ये परीक्षा झालेली असेल तर मार्च एप्रिल 2021. त्यानंतर PRN नंबर म्हणजेच तुमचा जो नंबर तुम्हाला एक्झाम देताना दिला होता तो PRN नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. नंतर शेवटी NJTY हा जो तुम्हाला इमेज कोड दिसतो आहे तो तुम्हाला खाली दिलेल्या चौकोनामध्ये टाईप करायचा आहे. जर कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल, अशा प्रकारे तुम्हाला तो टाईप करायचा आहे. त्यानंतर सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा खाली व्ह्यू या बटनावर क्लिक करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट तुम्हाला डिस्प्ले होतो. काही शंका असेल तर तुम्ही इथे प्रोविजनल रिझल्ट संदर्भात इथे शंका तुमची लिहू शकता. विद्यापीठाने अशा प्रकारे तुम्हाला मेल ID दिलेला आहे, result@ycmu.digitalUniversity.ac. रिझल्ट जाहीर होत आहेत. तसेच BA व BCOMचे FY चे रिझल्ट, बॅकलॉगचे FY चे रिझल्ट व तसेच पूर्वतयारीचे रिझल्ट हे जाहीर झालेले आहेत. इतरही सब्जेक्टचे रिझल्ट जाहीर होतील. तुम्हाला रिझल्ट पाहायचा असेल तर दिलेल्या स्टेप्स फॉलो करायच्यात. व कशा रिझल्टचा डायरेक्ट लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करत आहे या व्हिडिओच्या. तरी सर्वांनी त्या लिंकवर क्लिक करून तुमचा रिझल्ट चेक करू शकता. रिझल्ट आला असेल तर ते तसं तुम्हाला रिझल्ट दाखवतं किंवा रिझल्ट नॉट डिक्लेअर्ड असं तुम्हाला सांगून देतं. तरी सर्वांनी ही काळजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता. अशाच YCME मुक्त विद्यापीठाच्या नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला जोडून ला, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. धन्यवाद.